नमस्कार, मी नितीन तोत्रे, सविता डी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता 5:30 झालेत, तर आता आम्ही गॅलरीत बसलो. थोडंसं तुम्हाला काही बोलायचं होतं, त्यामुळे भरपूर ताईंच्या कमेंट आल्या होता की ताई व्हिडिओ नाही आले, तुम्ही व्हिडिओ का टाकत नाहीत. आणि गावावरून आल्यानंतर मी एक छोटासा व्हिडिओ टाकला होता, जसं मी तुम्हाला बोलले होते का आता मी साफसफाई करीन आणि व्हिडिओला सुरुवात करीन. पण झालंय असं की थोडी नितीनची तब्येत ठीक नाही आहे. कालच आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलो आणि त्याच्यामुळं म्हणजे माझं पण लक्ष लागत नाही, कारण मुलांना बरं नसलं की आपल्याला पण समजत नाही, सुचत नाही काय करावं ते. त्याच्यामुळं मी अजून मशीनला हात लावला नाही आणि काही व्हिडिओ पण बनवले नाही किंवा काही घरातलं काम पण केलं नाही. कारण असं होतं ना की मुलांना बरं नसलं ना की खरं सांगते मी, हातपाय गळून जातात. तुमच्यासोबत पण असं होत असेल, कारण एक आई आहे आणि तुम्ही पण एक आई आता, तर तुम्हाला समजू शकतात तुम्हाला माझ्या भावना, मला काय म्हणायचं आहे ते. तर म्हणजे कालपासून माझं लक्षच लागत नाही कशामध्ये. काल डॉक्टरला जाऊन दाखवून आलो होतो आम्ही, औषधं वगैरे दिले डॉक्टरांनी, म्हणजे ते डोळ्यासाठीच त्यांनी ट्रीटमेंट चालू त्यासाठीच, नाही तर परत कमेंट येते. आणि मी बघा नितीन लाख टेन्शननी जर आले, कारण तो खूप टेन्शन घेतो, त्याला म्हटलं टेन्शन घेऊ नको. आणि आपली युट्यूब फॅमिली एवढी चांगली आहे की खरंच बऱ्याच ताईंनी कॉल केले. काल पण फोन चालू होता, पण काय झालं मी हॉस्पिटलला असल्यामुळं मी फोन बंद करून ठेवला आहे, कारण मी तिथं बोलू शकत नव्हते, कॉल उचलू शकत नव्हते आणि फोन सायलेंट होता, सारखे फोन येत होते, म्हणून मग मी स्विच ऑफ ठेवला आहे फोन. तर भरपूर ताईंच्या कमेंट पण आलेत की ताई फोन लागत नाही का, फोन लागत नाही तुमचा, किंवा व्हिडिओ काय येणार, सगळेजण वाट बघतात. म्हणून म्हणलं आता नितीनला म्हणलं आपण एक छोटासा व्हिडिओ बनवू. आणि नितीन दिवसभर झोपलेला होता, आता त्याने आंघोळ वगैरे केली, थोडं फ्रेश वाटतं त्याला. तर मी त्याला म्हटलं की आपण छोटासा व्हिडिओ बनवू, कारण तुम्ही पण काळजी करतात, तुम्ही माझी फॅमिली आहेत आणि म्हणजे एवढी काळजी करतात ना की ते बघूनच मला खूप बरं वाटतं. कारण आजकाल कोणी कोणासाठी नाही आहे, बरोबर का नाही नितीन? एवढं काळजी करणारी फॅमिली भेटली मला, तर मी देवाचे आभार मानते आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानते. तर म्हटलं काही कमेंट पण येतात आलेल्या, तर त्या पण त्याच्यावर पण थोडंसं बोलायचं आहे मला. आणि ज्या ताईंनी खूप छान छान कमेंट केल्यात, मी आता त्यांच्याबद्दल थोडंसं बोलते, तुम्हाला कमेंट वाचून दाखवते. मी नाव नाही घेणार कोणत्या ताईंचं, कारण एखाद्याच्या फॅमिलीत आवडतं नाही आवडतं, त्याच्यासाठी तुम्हाला आता मी वाचून दाखवते कमेंट. एक कमेंट आहे, तर ती आहे की ताई स्वतःची काळजी घ्या, श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. तर हो, मी स्वतःची काळजी घेते, नितीनची पण घेते, पूर्ण फॅमिलीची काळजी घेते. आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद पण आहेत आमच्यासोबत. तर ताई तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. दुसरी कमेंट आहे की काकू तब्येत बिघडली की आराम करा आणि तब्येतीची काळजी घ्या. तर हो ताई, थँक्यू, धन्यवाद, तब्येतीची काळजी घेते मी. त्याच्यानंतर एक कमेंट आहे, ताई मला 42 छातीची कटोरी ब्लाऊज. आणि कमेंट करताना ना पूर्ण कमेंट लिहित जा, म्हणजे मला पण वाचायला बरं पडेल. तर त्यांनी असं लिहिलं आहे की ताई मला 42 छातीचा कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवा प्लीज. तर हो, लवकरच मी 42 साईजचा कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवीन तुम्हाला. पेपर कटिंग पाहिजे का तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना बघायचं आहे ते, तसं पण कमेंट पूर्ण करत जा, म्हणजे माझ्या लक्षात येईल. त्याच्यानंतर ताई मी ब्लाऊज शिवते पण समोरचा भाग वरती उचलतो, प्लीज ताई काहीतरी सांगा. तर आता त्यांनी हे उल्लेख नाही केला की कटोरी ब्लाऊज आहे का फोरटक्स आहे का प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे मला असं सांगता येणार नाही. तर पूर्ण कमेंट करा तुम्ही आणि पूर्ण कमेंट करून सांगा की ताई तुमचा ब्लाऊज म्हणजे फोरटक्स आहे का प्रिन्स कट आहे का कटोरी ब्लाऊज आहे, तर ते मला सांगा, मग त्याच्यानुसार मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल किंवा त्याच्यावर व्हिडिओ बनवीन. तर फोरटक्स ब्लाऊज असेल तर मागचा पुढचा भाग आहे तो सेम आला पाहिजे, आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्ये पण मागचा पुढचा भाग सेम आला पाहिजे. डायरेक्ट कटिंग केली, पेपर कटिंग केली तरी पण, म्हणजे पूर्ण उंची आणि ब्लाऊजची आणि त्याच्यामध्ये 1 इंच शिलाईसाठी किंवा तुमचं पाहुणींचं शिलाई जात असेल तर पाहुणींचं शिलाईसाठी, तर ही मिस्टेक होणार नाही. आणि कटोरी ब्लाऊज असेल तर कटोरीची पेपर कटिंग आहे ती व्यवस्थित यायला पाहिजे, कटोरी वाढवल्यानंतर पुढचा भाग वाढतो आणि नंतर क्रॉस पट्टी ती साईजनुसार लावायला लागते. तर तुम्ही जाऊन कटोरी ब्लाऊज जर असेल तर व्हिडिओ बघा, मग तुमच्या लक्षात येईल. मी तुमचे व्हिडिओ रोज बघते, खूप छान असतात. पण 32 आणि 42 हा कसा बघायचा हे सांगा प्लीज सांगा. तर कटोरी ब्लाऊज पाहिजे का, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये सापडत नाही का 42 साईजचा किंवा 32 साईजचा, आणि कोणता कटोरी ब्लाऊज का प्रिन्स कट ब्लाऊज का कोणता ते सांगा, किंवा त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे का, तसं मला कमेंट करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल. तर पूर्ण कमेंट करत जा, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मग मला त्याच्यावर रिप्लाय पण देता येईल किंवा व्हिडिओ बनवता येईल. त्याच्यानंतर एक ताई आहेत, त्या म्हणतात, त्यांनी अशी कमेंट केली की 1 घंटे में 1 ब्लाऊज हो जाता है अस्तरवाला. म्हणजे मला हे नाही समजलं की
त्या ताईंना हे म्हणायचंय का माझं अस्तरचं ब्लाऊज एक तासात होतं का तुमचं अस्तरचं ब्लाऊज एक तासात होतं ते मला नाही समजलं. हिंदी हे बोलणारे आता आणि त्यांना मराठी समजते तर ते व्हिडिओ बघतात आपले. तर त्यांना हीच विनंती आहे की ताई तुम्हाला मराठी भाषा समजते, फक्त तुम्हाला कमेंट आहे ती पूर्ण वाक्यामध्ये कमेंट करायची म्हणजे मला लक्षात येईल की ते तुम्ही माझ्यासाठी विचारलाय प्रश्न का तुमच्यासाठी विचारलाय. तर एक कमेंट अशी आहे की ताई तुला लाईट बिल किती येतं ग, तर लाईट बिल असं मी टोटल नाही सांगणार कारण आपण घरात सगळ्याच वस्तू वापरतो. तर मोटरीचं लाईट बिल जर विचारायचं असेल तुम्हाला तर मोटरीला जास्त लाईट बिल येत नाही आणि तुम्ही जर डे नाईट काम केलं, मशीन डे नाईट चालवली तर मग तुम्हाला थोडंफार चार्ज लागतो म्हणजे 100-200 रुपये येत असेल एका अंदाजे. कारण मी आता असं सेपरेट नाही सांगू शकत कारण आपल्या घरात वस्तू असते, फ्रीज असतं किंवा लाईट असते, आता टॉयलेट बाथरूममध्ये बल्ब असते, बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, त्याच्यामुळे मी असं तुम्हाला सांगू नाही शकत. फॅन चालू असतो तर हे नाही सांगू शकत मी तुम्हाला की ताई मोटरीलाच किती लाईट बिल येतं ते, तर क्षमा असावी. त्याच्यानंतर एक कमेंट अशी आहे की बॅकनेट आणि रील पाठवा, म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की मागचा आणि पुढचा भाग बॅकनेकचा, तर ते लक्षात आलं नाही मला नेमकं बोटनिक पाहिजे का बॅकनिक पाहिजे का. अर्धी कमेंट करू नका खरंच प्लीज सांगते मी तुम्हाला, कारण मला पण मग कमेंटवरती व्हिडिओ बनवता येतील. त्याच्यासाठी मला पूर्ण वाक्यात कमेंट लिहून पाठवा आणि ते हिंदीमधून असलं तरी चालेल, इंग्लिशमधून असलं तरी चालेल, मराठीतून असलं तरी चालते, पण पूर्ण वाक्यात. एका ताईंची कमेंट अशी आहे की ताई मी तुमचे व्हिडिओ पाहते, खूप माहिती करता तुम्ही, म्हणजे बघा असे कमेंट करतात की माहिती करता तुम्ही, मी पण शिवते, शिवणकाम करते, मला मशीन आहे, करमाळ्याला राहते, असं आहे म्हणजे मला पण शिलाई मशीन आहे आणि मी करमाळ्याला राहते आणि तुमचे व्हिडिओ छान असतात त्यांचं असं म्हणणं आहे आणि म्हणजे माझ्या व्हिडिओमधून त्यांना काहीतरी शिकायला मिळतं असं त्यांचं म्हणण्याचा उद्देश आहे. ते आता माझ्या लक्षात आलंय म्हणजे काही काही कमेंटमध्ये जे कमेंट केल्या होता त्या अर्धवट कमेंट असतात किंवा लिथाने काहीतरी मिस्टेक होते त्याच्यामुळे मला ते लक्षात येत नाहीत. त्याच्यानंतर दुसरी कमेंट अशी आहे की ताई मी पण ब्लाऊज शिवते तर मला पण एवढंच आहे, बाकी दुसरं काही नाही. ताई तुमचा पत्ता किंवा फोन नंबर मिळेल का, ब्लाऊज शिवायचे आहेत, तर मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे, रिप्लाय पण दिलंय, तर तुम्ही त्या नंबरवरती मला कॉल करा. आता सध्या नितीनचं तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं आणि बरी नाही आहे त्याच्यामुळे मी फोन बंद ठेवलाय, कारण खरंच सांगते तुम्हाला की मलाच मीच टेन्शनमध्ये त्याच्यामुळं व्हिडिओ काही बनवले नाहीत आणि ब्लाऊज पण शिवले नाहीत, त्याच्यामुळं मोबाईल पण मी बंद ठेवला, त्याला थोडंसं बरं वाटलं की मग मी व्हिडिओ बनवीन. त्याच्यानंतर एका ताईंची कमेंट अशी आहे की ताई खूप सोपी पद्धतीने सांगतात तुम्ही आणि खूप सोपी पद्धत आहे तुमची, तर थँक्यू ताई. त्याच्यानंतर ताई व्हिडिओ बघून खूप छान वाटलं, तर थँक्यू ताई. कारण ज्या मी रील्स पण टाकल्यात नितीनने आणि मी, तर त्या रील्स पण भरपूर ताईंना आवडल्यात, सगळ्यांनी सांगितलंय की ताई छान बनवता, खूप छान नितीन, असंच दोघं जण बनवत राहा, तुमच्या दोघांची जोडी छान आहे माईलेकरांची, तर अशा कमेंट आल्यात, तर त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि त्याच्यानंतर एका ताईंची कमेंट आहे की ताई 36 छाती सो कटोरी ब्लाऊज कटिंग एवढंच टाकले, तर पूर्ण वाक्यात कमेंट करा एवढंच म्हणायचंय मला. आणि अशा भरपूर कमेंट येतात, बाकीच्या कमेंटवर मी नंतर बोलूनच, तर बऱ्याचशा कमेंटचं तुम्हाला उत्तर मिळालंय आणि तुमच्या खूप छान छान कमेंट आल्यात आणि भरपूर ताईंच्या कमेंट आल्यात की ताई आम्ही हैदराबादवरून व्हिडिओ बघतो, कोणी म्हणतात आम्ही औरंगाबादवरून, कोणी म्हणतात आम्ही बीडवरून, कोणी काही ताई म्हणतात आम्ही गोव्यावरून बघतो, भरपूर गावाचे नाव येतं. आता मी व्हिडिओ खूप मोठा होईल तर खूप सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद, कारण कुठून कुठून तुम्ही व्हिडिओ बघताय मला पण कमेंट वाचून आनंद झाला, तर थँक्यू सो मच. आणि मला खूप इच्छा आहे की तुम्हाला जे मला येतं ते तुमच्यापर्यंत पोहोचायचं, पण आपल्या घरामध्ये काही असले घरगुती प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामुळं मग व्हिडिओ येत नाहीत किंवा लेट होतो किंवा काही कारणामुळं, आता मी ते घरातल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगणार नाही, कारण काही जणांना आवडतं बघायला, काही जणांना नाही आवडत, आणि मला पण घरातल्या प्रत्येक गोष्ट सांगायला तुम्हाला बरं नाही वाटत, कारण ते म्हणतात ना आपल्या आयुष्याचं रडगा नाही आणि आपल्या प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतच असते, तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये सुख दुःख असतं, तर मला त्या गोष्टी अशा सोशल मीडियावर मांडायच्या नाहीत, नाही तर सांगण्यासारखं भरपूर काही आहे आणि भरपूर काही आहे आमच्या आयुष्यामध्ये लाईफमध्ये, पण समर्थ कृपेने चाललंय सगळं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. तर अशीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.